भाजपाविरोधात महाआघाडी निर्माण करण्याच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना प्रकाश आंबेडकरांनी खो घातला आहे. एमआयएम आणि भारिप वंचित बहुजन आघाडीनं राज्यातल्या 48 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. आघाडीसाठी दिलेला 30 जानेवारीचा अल्टिमेटम काँग्रेसनं पाळला नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय. त्यामुळे आता वंचित आघाडीची जिथे सभा होईल तिथे उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलाय. हिंदुत्ववादी सरकारचे जे कोणी बळी आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ हे असणारे बळी आहेत आम्ही असं मानतोय. आणि म्हणून आम्ही असणारे एक ऑफर दिली होती की छगन भुजबळ हे जर उमेदवार म्हणून झाले तर त्यांच्या विरोधात आम्ही असणारा उमेदवार करणार नाही.